दाद्याच कुठे गेलाय काय माहिती, दिसला नाही. आला बाई, आला दाद्या. कुठे गेलता रे? आई रे बापरे, लाकडं आणलेस तू? बरोबर, आण आण, ठेव इकडं. त्या दुकानवाल्याला म्हण मम्मीने साबण मागितली नंतर. प्रज्ञा, ए प्रज्ञा, काय करते? चूल पेटवली. कधी पेटवलीस? आणि दादू? नो 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 नो. तू काय करतो? हा, झाड लय मोठे लावलेस. झाड तरी आहेत का? बियाणे उगलेत. प्रज्ञा पाणी तापवते चुलीवरते, पण हे बघा तापलं का ग पाणी? तापलं असेल तर काढून दे मला. हे बघा दादू पण ठेवतोय पाणी. हे बघा आमची चूक, आमच्या गॅस संपल्यावर आम्ही याच्यावर स्वयंपाक करतो कधी कधी. प्रज्ञा, प्रज्ञा पण बनवते. हे बघा बोला ग, ते अजून झोपी कसं आहे? झोपी कसं येऊन बसली बाहेर. दादू पाणी कोणी ठेवलंय? हा, तू म्हणतो मी ठेवलंय, प्रज्ञा म्हणते मी ठेवलंय. कोणी ठेवलंय रे? तू ठेवलंस? बर बर, मग आंघोळ करायची का आधी? मग आपले बाई इकडे पाणी दोघांना पण देते. अरे साबण नाही झाले बाई, पाणी खाल्ले लावाशे. अरे कोणची साबण आणलीस बाप्पा? ही असली साबण का संतूर नव्हती का?